मी अश्विनी शिंदे, मी कल्याण बुकिंगमध्ये कार्यरत आहे. आणि अशा सुट्ट्यांवरनं वगैरे खूप वाद होतच राहतात. त्याच्यामध्ये असा एक पॅसेंजर आला, त्याने सुट्ट्यावरून वाद झाला असेल काही, आणि डायरेक्ट बोलला की तिला तू कोण आहे, कशाला मध्ये आली, असं तसं करत डायरेक्ट आतमध्ये घुसून त्याने तिला मारहाण केली. आणि तिला एवढं मारलेलं आहे अक्षरशः की ती बेशुद्ध झालेली आहे. आणि कमरेत वगैरे लाथा घालून तिला हाताला वगैरे, तिचं गळ्यातसुद्धा त्यांनी काय ओढलं आहे का काय माहिती नाही. ती बोलते माझं सोनं होतं अंगावर असं तसं असं करून त्यांनी मारून तिला डायरेक्ट ती आम्हाला कलिग लोकांना वरती बोलवून घेतलं तिने. आणि नंतर असा काय प्रकार झाला की ती डायरेक्ट तिथे बेशुद्ध पडली आणि तिला त्याच अवस्थेमध्ये स्ट्रेचरवर टाकून इकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये आलेले आहे. सध्या तिला आयसीयूमध्ये ॲडमिट केलेले आहे. असा प्रकार आमच्याबरोबर घडत राहतो लेडीज लोकांबरोबर. ती पब्लिक बोलते, मारहाण करते, शिवीगाळे करते, पण आम्हाला सेफ्टी काही नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. सेफ्टी हवी लेडीजला. एवढं आतमध्ये घुसून मारण्यापर्यंत एखाद्याची हिंमत होते तर लेडीजला काय सेफ्टी आहे? त्याच्यासाठी काहीतरी सरकारने केलं होतं.